चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आनंद पवार तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडमीने ज्या नवीन पॉवर बँक लॉन्च केलेले आहे त्यापैकी 10,000 mAh जी पॉवर बँक आहे ती मी घेतलेली आहे. तर त्याचा आपण अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू करणार आहोत. तर ही जी दुसरी पॉवर बँक तुम्ही बघत आहात ही सुद्धा रेडमीची आहे. 2 वर्षापूर्वी ज्या रेडमीने पॉवर बँक लॉन्च केल्या होत्या त्यामध्ये 10,000 mAh आणि 20,000 mAh च्या दोन होत्या. आणि आता सुद्धा ज्या लॉन्च केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा 10,000 mAh आणि 20,000 mAh ची. तर मी अगोदर ही 20,000 mAh ची घेतलेली होती, तर आता मी 10,000 mAh ची घेतलेली आहे. तर हे जे नवीन पॉवर बँक लॉन्च केलेले आहे 10,000 mAh मध्ये तुम्हाला 10 वॅटची फास्ट चार्जिंग मिळणार आहे. आणि जी तुमची 20,000 mAh ची पॉवर बँक असणार आहे त्यामध्ये तुम्हाला 18 वॅटची फास्ट चार्जिंग मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की रिअलमीचे तुम्ही प्रॉडक्ट जास्त घेता, तर मग पॉवर बँक तुम्ही रेडमीच्या का घेतल्या? तर मित्रांनो, त्यामागचं कारण तुम्हाला असं सांगतो की ही जी पॉवर बँक आहे ही 10,000 mAh ची रेडमीची तुम्हाला फक्त 800 रुपयामध्ये मिळणार आहे. आणि जर रिअलमीची तुम्ही सेम पॉवर बँक तुम्ही घेतली 10,000 mAh ची तर त्याची प्राइस 1,300 रुपये मित्रांनो, म्हणजे जवळपास तुम्हाला 500 रुपयाचा फायदा त्यामध्ये होणार आहे. त्यामुळे मी 10,000 mAh म्हणजे 10,000 mAh ची पॉवर बँक घेतलेली आहे. तर मित्रांनो, माझ्याकडे ऑलरेडी 20,000 mAh ची रेडमीची पॉवर बँक होती आणि मला त्याची अजून एका पॉवर बँकची गरज होती. पण मी 20,000 mAh ची का घेतली नाही, कारण थोडी जाड आणि खूप हेवी आहे. आणि 10,000 mAh ची जर तुम्ही बघितली तर एका आता सुद्धा ही बसते. त्यामुळे 20,000 mAh ची ऑलरेडी माझ्याकडे आहे आणि मी एक 10,000 mAh ची घेतलेली आहे. तर याचा अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू आपण करणार आहोत. तर याची जी प्राइस आहे मित्रांनो ही 800 रुपये तुम्ही अमेझॉनवर घेऊ शकता. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, चला आपण बघूया अनबॉक्सिंग याचं करूया. नेमकं तुम्हाला यामध्ये काय काय मिळतंय ते सुद्धा आपण बघू आणि त्याचा रिव्ह्यू सुद्धा करू. मित्रांनो, पॅकिंग मध्ये आपल्याला हा बॉक्स मिळालेला आहे. तर यावर तुम्ही बघू शकता रेडमी पॉवर बँक 10,000 mAh 10 वॉट फास्ट चार्जिंग शाओमी MI इनोव्हेशन फॉर एव्हरीवन. तर मित्रांनो, यामध्ये जी बॅटरी आहे ती लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. त्यानंतर ड्युएल पोर्ट इनपुट म्हणजे मायक्रो USB आणि USB टाईप सी हे सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि ॲडव्हान्स चिप प्रोटेक्शन सुद्धा यामध्ये आहे. बघू शकता रेडमी पॉवर बँक 10,000 mAh. तर बॅक साईडला काय काय त्यांनी दिलेलं आहे, तर त्यामध्ये प्रॉडक्ट नेम वगैरे त्यांनी दिलेलं आहे, आउटपुट इनपुट नेट क्वांटिटी. त्यानंतर USB केबल 1 युनिट यामध्ये मिळणार आहे, युजर मॅन्युअल 1 मिळणार आहे. याची प्राइस जरी तुम्हाला 1,000 दिसत असली तरी तुम्हाला अमेझॉनवर फक्त 800 रुपयामध्ये पॉवर बँक मिळणार आहे. मेड इन इंडिया सुद्धा आहे मित्रांनो. तर बघूया आता बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळतंय ते. तर मित्रांनो, तुम्हाला जर जास्त गरज पडत नसेल पॉवर बँकची तर 10,000 mAh ची पॉवर बँक तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला जास्त गरज पडत असेल गेमिंग वगैरे तुम्ही करत असाल तर 20,000 mAh ची तुम्ही घेऊ शकता. तर अजून काय केबल वगैरे या बॉक्समध्ये असेल. तर मित्रांनो, यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे सुद्धा आहे की नेमकं युजर मॅन्युअल त्यांनी दिलेलं आहे की कसं यूज करायचं वगैरे. तर यामध्ये युजर मॅन्युअल सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर याला आपण बाजूला ठेवूया. नंतर या बॉक्समध्ये आपल्याला जो केबल मिळणार आहे तुमचं ते केबलसुद्धा यामध्ये असेल. तर केबलसुद्धा तुम्हाला लागणार आहे. तर नेमकं टाईप सीचं आहे का USB ते सुद्धा आपण बघूया. तर तुम्ही टाईप सीचा मोबाईल यूज करत असाल तर टाईप सीचं केबल ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तर मायक्रो USB केबल आहे मित्रांनो, टाईप सीचं केबल नाही. जर टाईप सी मोबाईल तुमच्याकडे असेल तर तुमचं जे तुम्हाला वायर मिळालेलं आहे मित्रांनो, केबल मिळालं आहे त्याचं सुद्धा तुम्ही यूज करू शकता. वेगळं काही सेपरेट तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. त्यानंतर ही पॉवर बँक आहे आपल्याजवळ. तर पॉवर बँक आता ओपन करूया. तर मित्रांनो, ही पॉवर बँक आहे. रेडमीचा लोगोसुद्धा यावर आहे आणि इथे बघू शकता तुम्ही 10,000 mAh लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे इनपुट आउटपुट काय काय आहे, तर टाईप एचे तुम्हाला 2 पोर्ट मिळणार आहे. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही 2 मोबाईल चार्ज करू शकता किंवा एका साईडने तुम्ही चार्जिंग आणि एका साईडने तुमचा मोबाईलसुद्धा तुम्ही चार्ज करू शकता. टाईप सीची पोर्टसुद्धा आहे आणि मायक्रो USBसुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही तुम्हाला इथे फंक्शन त्यांनी अवेलेबल केलेले आहे एका जीच्यामध्ये. जी जुनी पॉवर बँक होती आपली तुम्ही जरी बघितली तर यामध्ये फक्त मायक्रो USB आहे, टाईप सी यामध्ये नव्हतं मित्रांनो. तर नवीन अपडेशन त्यांनी केलेलं आहे. तर स्लिम पॉवर बँक आहे, एकदम एका हातात सुद्धा बसते. बिल्ड क्वालिटी सुद्धा जबरदस्त आहे. आणि तुम्हाला पॉवर बँकची गरज असेल तर 10,000 mAh तुम्ही घ्या. जवळपास 2 वेळा तुमचा मोबाईल हा चार्ज यामधून होऊन जाईल. 20,000 mAh जर तुम्ही घेतली तर 1,500 पडेल आणि जवळपास 4 वेळा तुमचा मोबाईल तो चार्ज करू शकतो. तर बघूया आता आपण, माझ्याकडे एक मोबाईल आहे त्याला आपण चार्ज करायला लावूया. तर माझ्याकडे हा Realme 1 आहे, ते टाईप सीच त्यामध्ये लागतं. मायक्रोज त्यामध्ये लागतं, टाईप सीची त्याला गरज नाही आहे. तर यांनी मायक्रोज दिलेलं आहे. तर मी केबल लावलेलं आहे. तर बघू शकता इथे जी चार्जिंग आहे मोबाईलची मित्रांनो, ती सुरू झालेली आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर साईडला बटनसुद्धा आहे. आणि हे बटनच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एक लाईट लागत आहे मित्रांनो. म्हणजे हे जे लाईट असणार आहे, 4 लाईट जर झाले त्याची चार्जिंग फुल आहे. तर सध्या एकच लाईट लागत आहे, त्यामध्ये 1/4 चार्जिंग आहे. तर मला चार्जिंग पॉवर बँकमध्ये आता करावी लागणार. बघू शकता चार्जिंग ही सुरू झालेली आहे.
तर तुम्ही जर पॉवर बँकची तुम्हाला गरज असेल आणि तुम्ही पॉवर बँक बघत असाल 700 ते 800 रेंजमध्ये, तर 10,000 mAh जी पॉवर बँक आहे रेडमीची ही जबरदस्त पॉवर बँक आहे, नक्की तुम्ही याला कन्सिडर करू शकता. कारण मी जी पॉवर बँक ऑलरेडी वापरत आहे 20,000 mAh, ती सुद्धा रेडमीची आणि 2 वर्षापासून माझ्याकडे आहे आणि चांगला परफॉर्मन्स आणि आउटपुट यापासून मला मिळालेलं आहे, त्यामुळेच मी रेडमीची पॉवर बँक घेतलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन अनबॉक्सिंगचं. तोपर्यंत टेक्निकल आनंद मराठी सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.